71 वर्षापर्यंत अजून बघते ज्यांना देश प्रभू असलो त्यांना म्युन्सिपाल्टीन काहीतरी झाला आणि काहीतरी केला डेव्हलपमेंट ते तितके आहा ह्याच्या पुढे आणखी काय करू ना आणि ह्याच्या पुढे करचे ना ह्या कारणात मी बसलो की प्रोग्रेस माझ्या पुढले पिढीएक तरी मिळचे आणि पिढीएक करून काहीतरी करून करचे असे ह्या उद्देशाने मी बसलो हे म्युन्सिपाल्टीचे हे करू म्युन्सिपाल्टीचे पंचायत जावचे आणि ते झाल्या उपरांत आमकां सुविधा मिळटले हाऊस टॅक्स कमी जातलो रेंट कमी आथिंग कमी जातले परत आमचे ह्याचे आहात आमचे दुकाना मिकाना त्याचो टॅक्स कमी जातलो सगळ्यांचो टॅक्स कमी जातलो आणि दुकाना घरा बांधूंक सुद्धा सुविधा आमकां बरी मेळटली म्युन्सिपाल्टीन आमकां कांयच करूंक मेळना आणि अशा आहात ती खूब प्रमाणे अशे अंदाधुंदीचे हे करतात आणि ते करून त्यांच्या हातून पंचायत मागतोय प्रत्येक म्युन्सिपाल्टीन आम्ही पळयता विकास हो खूप मोठ्या प्रमाणाचे जायत असता पण पेडण्या जेव्हा आम्ही एक विचार करतात तर खूपसो जो विकास असा ज्या बाकीच्या म्युन्सिपाल्टीन जसं जाता तसं पेडण्यान आमकां पळोवपाक मेळना त्या योजना पालिका क्षेत्रातील नागरिकांना जे गरीब नागरिक आहेत त्या नागरिकांनाही मिळत नाही त्या योजना या नागरिकांना मिळाव्यात त्यासाठी अगोदर ही पंचायत झाली पाहिजे अनेक नगराध्यक्ष होऊन गेले अनेक आमदार झाले या भागाचे मुख्यमंत्री झाले मंत्री झाले परंतु विकास खूप मागे नेला जात आहे आज कलंगूट सारखा भाग किंवा तालिगाव सारखी शहरीकरणाकडे वेध घेणारी गावं महसूल क्षेत्रात खूप पुढे आहेत परंतु पालिका क्षेत्रात कोणत्याही योजना स्थानिक नागरिकांना मिळत नाही एखादं जर घर बांधावं तर घरासाठी नियम कडक असल्याने किंवा भडकार आणि मुणकार या वादात सापडल्याने जमिनीत आपल्या जमिनीतच आपल्याला घर बांधता येत नाही अनेक जुन्या इमारती या ठिकाणी आहेत अनेक दुकाने आहेत ही दुकानांची अवस्था बघा गावाखातीर एक ज्येष्ठ नागरिक आज उपोषणाक बसता आणि अशी ज्येष्ठ नागरिक जे पाळी येतात ही खरीच शर्मेची गजाल जाऊन असा कारण आम्ही एका वाटेन ज्येष्ठ नागरिका खातीर खूपशे काम करू सोदता आणि ज्येष्ठ नागरिक हांगा जेव्हा बसता त्यांना हे दुर्दैव आमचे आणि ते वेळेस 26 जानेवारी खातीर सरकारान हाजेर विचार करपाचो आणि तातडीने ही जी म्युन्सिपाल्टी जी असा पेडणेची ती पंचायत करून त्यांना योग्य असा न्याय कलंगूट सारख्या परिसरात कांदिवळी सारख्या परिसरात किंवा परभणी इथं उत्तर गोव्यात सचिवालयासमोर असलेल्या परिसरात पंचायत कार्यरत आहेत तर मग पेडण्याला नगरपालिका का असा एक प्रश्न माझ्यासमोर उभा राहतो नगर म्हणजे शहर पालिका म्हणजे ती संस्था ज्याचं रक्षण ज्याची साधन सुविधा केली जाते ही संस्था म्हणजे नगरपालिका पण याचा मुळात अर्थ यांना कळला नाही पण विनाकारण हा पोचलेला हत्ती आज जड झालेला आहे याला वेळीच खेचून काढलं पाहिजे अर्थात ही नगरपालिका बरखास्त झाली पाहिजे आणि त्या जागी पंचायत पुन्हा एकदा आली पाहिजे अन्यथा ही लोकांना डोकेदुखी भंडारा येणाऱ्या काळात आज म्युन्सिपाल्टी म्हटल्यावर हंगा रातचो कोणाक गरजेक जाय जाल्यार डॉक्टर ना ल्हानशे हंगा हेल्थ सेंटर ना हॉस्पिटल सोडूनच दी आज डोस जर भुरग्याक घालतलो ल्हान जाल्यार विकतो भायरचो हाडचो पडटा ही म्युन्सिपाल्टीची शोकांतिका ज्या म्युन्सिपाल्टीक अधिकार म्युन्सिपाल्टी म्हणून गाजोवपाक आसता जाल्यार हे सुख सही पेडण्यान म्युन्सिपाल्टी एरियेन आसपाक जाय आयज कांयच ना तरी लोकांक हेचो एक दहशत आसा की हांगा जर बसलो जाल्यार फाल्यां सकाळी खंयच्या मिनिस्टराचो फोन येतलो अशे गोष्टी घडटा